अहमदनगरला लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आज आमदार निलेश लंके यांची एक महत्वाची बैठक दुपारी 2 वाजता पार पडणार आहे. ते स्वतः आपल्या सोबत आहेत. आज महत्वाची बैठक आहे, पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे. काय सांगाल? मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असो किंवा देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचं वाहून राहिल्यानंतर मी सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त गावात जाण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पार लहान लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण सहकाऱ्यांकडून असू किंवा आमच्या शेतकरी बांधवांकडून असू, सगळ्यांचा जनतेचा जनमानसाचा कौल काय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आजसुद्धा कुठला जरी उद्या निर्णय घ्यायची वेळ आली तरी तो निर्णय घेत असताना आपल्या कुटुंबातल्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांचा विचार जाणून घेतला पाहिजे. कारण नगर पारनेर विधानसभा मतदारसंघ आहे माझं कुटुंब आहे, तर माझे हे सर्व सहकार्य यांनी मला 2019 विधानसभेच्या निवडणुकीत. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. म्हणजे स्वतः उमेदवार असल्यासारखी भूमिका पार पाडली आणि मला 62,000 मताधिक्याने मला त्या मतदारसंघामध्ये निवडून दिलं. मग माझ्या आणि माझी प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये एक सवय, माझ्या विश्वासातल्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचा निर्णय काय, त्यांचा विचार काय आहे, त्यावरच मी विचार निर्णय घेत असतो. उद्या माझा निर्णय काय आहे आणि माझ्या लोकांच्या निर्णयामध्ये विसंगती जर दिसून आली तर मी घेतलेला निर्णय मी घेत नाही. शेवट त्यांनी निर्णय घेतलेला निर्णय मी मान्य करीत असतो. तर त्या बाबतीत आज आपण मीटिंग लावलेली. खरं तर लोकसभा निवडणूक सुरू झाली त्यापासून तुम्ही नगर दक्षिणमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात, खासदार सुजय विखे असाच लढत होणार आहे. आता तुम्ही नगर दक्षिण मतदारसंघातील नागरिकांचं मत जाणून घेतलं, आज मतदारसंघातील नागरिकांचं मत जाणून घेणार, मात्र आत्तापर्यंत नेमकं लोकांच्या मनामध्ये काय आहे, म्हणजे तुमची चर्चा झाली नेमकं काय सांगा? लोकांच्या जनतेच्या मनात काय, मतदारसंघातील लोकांची भावना काय, ही भावना मी माझ्या आमच्या सर्व सहकारी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्यांनी पण आम्ही 1-15 दिवसापूर्वी मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही पण जरा कानोसा घ्या, तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा, मला काय वाटतं ते मी सांगणार, असे आमच्या एक संगनमताने चर्चा होऊनच निर्णय होणार आहे. म्हणजे तुम्ही आज अंतिम निर्णय घेऊन पत्रकार परिषदेत जाहीर करणार? कुठला पण निर्णय झाला तर तो अंतिम असू शकतो ना. उद्या निवडणूक लढवायचा निर्णय झाला तरी तो अंतिम असू शकतो, निवडणूक न लढवण्याचा निर्णय असला तरी तो ब्रेकिंगच असू शकतो ना. अच्छा, तर नक्कीच आपण बघतो की आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आहे, त्याआधी एक बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि त्या बैठकीत महत्वाचा निर्णय जो आहे तो होऊन 4 साधारणतः 4 वाजता ते हा निर्णय जो आहे तो जाहीर करणार आहे. कॅमेरा विक्रम बनकर सर, पुन्हा जायकर, 2N मराठी, पारनेर, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.